नमस्कार, मी भूषण करंदीकर आणि मी मोहिनी सोनार. तुम्ही पाहताय साम टीव्ही. गुड मॉर्निंग महाराष्ट्र मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सविस्तर बातमी आपण पाहणार आहोत. खरं तर दिवसभर चर्चा असणारी ती महाराष्ट्र बंदची, त्या संदर्भातल्या सगळ्या सविस्तर बातम्या, ठिकठिकाणची परिस्थिती पाहूयात. मात्र सुरुवात करूयात हेडलाईन्सना. हेडलाईन्स प्रस्तुत करता आहेत राम बंधू चिवडा मसाला आणि पोहा चिवडा मसाला. ही दिवाळी दोन चिवड्यांची. राम बंधू. लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक. बंदमध्ये सहभागी होण्याचं नेत्यांचं आवाहन, तर भाजपचा बंदला विरोध. महाराष्ट्र बंदला नागपूर पुण्यातील व्यापाऱ्यांचा विरोध. काळ्या फिती बांधून करणार शेतकऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध. तर मुंबईतील व्यापारी दुपारी 4 पर्यंत दुकानं ठेवणार बंद. आघाडी सरकारनं पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला शिवसेना पुरस्कृत संघटनांचा पाठिंबा. बेस्ट आणि एसटी वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता. तर पुणे आणि ठाण्यामध्ये सार्वजनिक वाहतूक सेवा विस्कळीत. मवियांनी पुकारलेल्या बंदला शिवसैनिकांचा जोरदार प्रतिसाद. कोल्हापुरात पुणे बंगळुरू महामार्ग रोखला. तर माळशिरसमध्ये युवा सैनिकांनी अकलूज टेंभुणी राज्य महामार्गावर टाकले जळते टायर. राजभवनासमोर काँग्रेसकडून आज मौनव्रत आंदोलन. तर भाजप शेतकरी विरोधी पक्ष. नाना पटोले यांची घणाघाती टीका. बंद यशस्वी करण्याचं कार्यकर्त्यांचं आवाहन. सलग सातव्या दिवशी इंधन दरवाढ. पेट्रोल 29 पैशांनी तर डिझेल 37 पैशांनी महागलं. महागाईच्या भडक्यानं सर्वसामान्यांचे हाल. आजचे दिन फक्त पेट्रोलियम कंपन्यांना. कोळसा टंचाईमुळे महाराष्ट्रावर भारनियमनाचं संकट. विविध औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील 13 संच बंद. बिग बी अमिताभ बच्चन यांचं 80व्या वर्षात पदार्पण. पुरी किनाऱ्यावर वाळू शिल्प साकारून बिग बींना अनोख्या शुभेच्छा.